अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। स्वर्गवासी निलेश पालवे यांच्या स्मरणार्थ वीर भगतसिंग क्रिकेट क्लब जामनेरपुरा यांच्यातर्फे जामनेर तालुक्यातील शिंगायत येथील पटांगणावर भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेचे 24 जानेवारी 2021 उद्घाटन करण्यात आले होते। या स्पर्धेत एकूण 45 संघांनी सहभाग नोंदवला होता। तर या स्पर्धेतील थंडर्स विरुद्ध वीर भगतसिंग हा शेवटचा सामना 8 फेब्रुवारीला पार पडला असून या थंडर्स या संघाचा घवघवीत विजय झाला आहे। सामन्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना बक्षीस वितरण करण्यात आले। तर या टूर्नामेंटचा अनेक क्रिकेट प्रेमींनी आनंद लुटला। आणि आज झेल बाद झालेला आहे तो जिथे विश्वरक्षकाच्या हातामध्ये झेल गेला आहे तो मारलेला चेंडू चौकार। खूप चांगली बॅटिंग करतात ते राकेश सर। जामनेर नगरीत नावाजलेले खेळाडू आहेत ते राकेश सर। काही कळालेलं नाही आहे चेंडू बॅट्समनला। धावसंख्या जागेवर जेबीएन महाराष्ट्रचे कॅमेरामॅन तुबे यांचे हे लाईव्ह मॅच दाखवत आहेत। धन्यवाद जेबीएन महाराष्ट्र। काही कळालेला नाही तो बॅट्समनला चेंडू। धावसंख्या जागेवर येते।
दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. तो आणि वाईट बॉल टाकला आहे तो वाढती धावसंख्या 17. बॉल आहे हा कुठलीही धावसंख्या नाही. धावसंख्या जागेवर 31. काही कळालेला नाही हा चेंडू आणि पुन्हा डॉट बॉल. आउट झाला आहे तो बॅट्समॅन आमोले. मैदान थोडं खाली असताना निराशाजनक कामगिरी करत निलेश पालवे यांच्या स्मरणार्थ वीर भगतसिंग क्रिकेट क्लब जामनेरपुरातर्फे आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंटसाठी आजच्या या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्रीराम नाना महाजन, भाजपचे नगरसेवक माननीय बाबुराव अण्णा हिवराळे, तसेच नगरसेवक दोंडोआप्पा, बांधकाम ठेकेदार प्रभुदादा मिस्त्री, दोन्ही संघ जे फायनलला या ठिकाणी त्या दोन्ही संघाचे कर्णधार आर्जे वारे संघाचे कर्णधार, इतर संघाचे कर्णधार खेळाडू, उपस्थित प्रेक्षक आणि आमच्या आणि आमच्या संघातील माझे सहकारी खेळाडू मित्रांनो, दिनांक 24 पासून सुरू झालेली ही टुर्नामेंट आज दिनांक 8 म्हणजे जवळजवळ 16-17 दिवस कुठल्याही प्रकारची या टुर्नामेंट मध्ये वादविवाद नाही आणि अतिशय रोमांचकारी स्थितीमध्ये या ठिकाणी सामने झाले. याचं सर्व श्रेय आपल्या या सामन्यांमधील खेळाडूंना, आमचे सहकाऱ्यांना, तसंच ज्यांनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं, बक्षीस दिलं.
काम करावे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.